अलिबाग बीचवर रायगड जिल्ह्यातील अलिबागवर आपण आलेलो आहोत आणि आपल्याला बघायचं आहे पाठीमागे दिसत असलेला किल्ले कुलाबा. आणि या कुलाबा किल्ल्याचा शिवाजी महाराजांनी जे काही किल्ल्याची दुरुस्ती केली त्याच्यात या कुलाब्याची सुद्धा दुरुस्ती केलेली आहे. आता आपण हा किल्ले कुलाबा बघूया. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्याला 30 ते 35 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे आणि ही किनारपट्टी अष्टागर ह्या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा, अलिबागचा पानकोट. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक किल्ले कुलाबा. प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले. इंग्रजांना समुद्रावरील शिवाजी असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्यालाच मिळाला. अलिबागच्या समुद्रात कुलाबा व सर्जेकोट हे जोड किल्ले उभे आहेत. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारात मोडतात. हे किल्ले भरतीच्या वेळेत चहूबाजूंनी वेढल्यामुळे जलदुर्ग बनतात तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन हुगडी पडल्यामुळे भुईकोट बनतात. कुलाबा किल्ला ज्या खडक्यावर उभा आहे त्याची दक्षिणोत्तर लांबी 267 मीटर असून पूर्व पश्चिम रुंदी 109 मीटर आहे. आता आपण समुद्राला ओटी असताना चालत आल्यानंतर जवळपास एक साधारण 10 मिनिटं चालल्यानंतर आपण कुलाबा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोचतो. आजही कुलाबा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय सुंदर स्थितीत उभे. इतक्या अनेक वर्षांपासून लाटांना वाऱ्यांना तोंड देत आजही हे प्रवेशद्वार आपलं सौंदर्य टिकून आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार किनाऱ्याच्या बाजूस पण ईशान्येकडे वळवलेले आहे. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यापैकी एक प्रयोग आपल्याला इथे बघायला मिळतो. हा दुर्ग बांधताना दगडांचे मोठमोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतीवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. कुलाबा किल्ल्याला 17 बुरुज आहेत. 4 टोकांना 4, पश्चिमेला 5, पूर्वेला 4, उत्तरेला 3 व दक्षिणेला 1 बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारूखानी अशी नावे आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते आणि त्याच्यासमोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. अलिबागच्या समुद्रात 1/2 किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. 19 मार्च 1680 रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम केलेले असून जून 1681 ते पूर्ण केले. कुलाबा किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून आपला कुलाबा किल्ल्याच्या तटबंदीवर प्रवेश होतो. तटबंदीवर पोहोचल्यानंतर आपल्याला 2 छोट्या तोफा बघायला मिळतात. या तोफांचं तोंड हे सर्जेकोट किल्ल्याकडे आहे. जर सर्जेकोट किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला तर कुलाबा किल्ल्याचे रक्षण करण्याची जबाबदारी या तोफांवर होती. इंग्रजांचा उल्लेख समुद्रावरील शिवाजी असा करत ते सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कारकिर्दीत कुलाबा किल्ला प्रसिद्धीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा, डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. 4 जुलै 1729 रोजी कान्होजी आंग्रे यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले.
दक्षिणेकडील तटबंदीवर चालत गेल्यानंतर आपण पायऱ्या उतरून खाली गेल्यावर आपल्याला एका भव्य अशा वास्तूचे दर्शन होते। आज ह्या वास्तूची जरी पडझड झालेली असली तरी ही आता दुमजली व पूर्वी ही नक्कीच यापेक्षा जास्त मोठी असावी याचा आपल्याला अंदाज लावता येतो। ही वास्तू म्हणजेच आंग्र्यांचा राजवाडा होय। 1770 मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली। 1787 मध्ये लागलेल्या दुसऱ्या आगीत आंग्र्यांचा वाडा नष्ट झाला। वाड्याच्या पुढे गेल्यानंतर एक रचना आपले लक्ष वेधून घेते। कदाचित हा चोर दरवाजा असावा। काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर पुढे असलेल्या काळोखामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही। किल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदीवर फेरफटका मारताना सुरुवातीला आपल्याला एक ध्वजस्तंभ दिसतो। या ध्वजस्तंभाच्या पुढे चाकी असलेल्या दोन अतिशय मोठ्या असलेल्या तोफा आपल्याला बघायला मिळतात। या तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणाऱ्या कंपनीचं नाव कोरलेलं आहे, डाउसन हार्डी फील्ड डाऊमूट आयर्न वर्क्स यॉर्कशायर इंग्लंड व वर्ष आहे 1849। 1818 नंतर कुलाबा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर इंग्रजांनी ह्या तोफा कुलाबा किल्ल्यावर बसवलेल्या आहेत। आता आपण कुलाबा किल्ल्याच्या पश्चिमेच्या तटबंदीवर आहोत आणि आपल्याला इकडे सनसेटचा संपूर्ण सीन बघायला मिळतोय आणि ही तटबंदी अगदी दूरपर्यंत आपल्याला पसरलेली बघायला मिळते। 29 नोव्हेंबर 1721 रोजी ब्रिटिश व पोर्तुगीजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर 6000 सैनिक व 6 युद्ध नौका घेऊन हल्ला केला, पण कान्होजी आंग्रे व त्यांच्या सैन्याने यात त्यांचा सपशेल पराभव केला। इथे जागोजागी आपल्याला तोफा ठेवण्यासाठी या प्रकारचे तोफान ठेवण्याच्या जागा बघायला मिळतात। इथे तोफा ठेवल्या जात होत्या आणि यावरून किल्ल्याचं रक्षण केलं जातं। तर अतिशय सुंदर व दुर्ग अवशेषांनी समृद्ध असलेला हा कुलाबा किल्ला, जर आपण अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर आलोत आणि समुद्राला जर ओठी असेल तर एक वेळ आपण ह्या किल्ल्याला अवश्य भेट दिली पाहिजे। आता आपण अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरून सुरुवातीला दिसत असलेला सर्जेकोट ह्या किल्ल्याला भेट देऊया। Thank you.
असलेला कुलाबा किल्ला, इकडचा अलिबाग बीच, संपूर्ण परिसर आपण इथून बघू शकतो. तर हा नितांत सुंदर असा शिवाजी महाराजांचा, कान्होजी आंग्रेंचा इतिहास सांगणारा किल्ले कुलाबा. आपण अलिबागला आलो अलिबाग बीचवरून, आणि आपल्या सुदैवाने जर किल्ल्याला ओटी असेल तर 10 मिनिटात चालत येऊन आपण कुलाबा किल्ला बघू शकतो. एक वेळ किल्ल्याला अवश्य भेट द्या. जय शिवराय.